नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। सोनी येथे पोषण आहार पंधरवाडा साजरा। एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील सोनी येथील अंगणवाडी केंद्रात पोषण आहार पंधरवाडा साजरा करण्यात आला। सदर पंधरवाडा 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीत साजरा करण्यात आला। एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत आयोजित या पंधरवाड्यात पोषण आहारासंबंधी जनजागृती करण्यासाठी गावात सायकल रॅली काढण्यात आली होती। या जनजागृती अंतर्गत किशोरवयीन मुलींना पोषण आहार, आरोग्य व स्वच्छताविषयक आवश्यक माहिती देण्यात आली। दरम्यान यावेळी पोषण पंचायतीचे आयोजन करून आहार वाटप संबंधाने जनजागृती करून आरोग्य तपासणी संबंधाने गरोदर स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना माहिती देण्यात आली। यावेळी कुपोषण निर्मूलनासाठी गृहभेटी, पाककृती स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा आदी माध्यमातून आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले। या पंधरवाडा कार्यक्रमाला बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल निपसे, प्राथमिक आरोग्य केंद्र कुडेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रजनीकांत मेश्राम, डॉक्टर बनसोड, पर्यवेक्षिका SN पटले, सरपंच कुंता शहारे, अंगणवाडी सेविका श्यामकला सातव, करिश्मा उईके, प्रतिभा माकडे, विद्या सुखदेवे, आरोग्य परिचारिका कोवे यासह आशा स्वयंसेविका, मदतनीस, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला पुरुष नागरिक व बहुसंख्य बालके उपस्थित होते। लाखांदूर तालुक्यात 6,959 हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची रोवणी पूर्ण। तालुका कृषी विभागाची माहिती। इटियाडो धरण व कृषी वीज पंप सिंचन सुविधा अंतर्गत लाखांदूर तालुक्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात सुमारे 6,959 हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली आहे। तथापि जवळपास 63 हेक्टर क्षेत्रात अन्य उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी विभागांतर्गत देण्यात आली आहे। प्राप्त माहितीनुसार गत खरीप हंगामात तालुक्यात 3 निर्माण झालेली पूरपरिस्थिती, किडरोग व परतीच्या पावसाने तालुक्यातील लागवडीखालील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। सदर नुकसान अंतर्गत तालुक्यात उत्पादकतेत घट होऊन आणेवारीत देखील कमालीची घट झाली आहे। या संबंध परिस्थितीत तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात दिसून येत असून सदर संकटावर मात करण्यासाठी या भागात धान पिकासह अन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे। सदर लागवड इटियाडो धरण व कृषी वीज पंप सिंचन सुविधेअंतर्गत करण्यात आली आहे। त्यानुसार उन्हाळी हंगामात तालुक्यातील सुमारे 6,959 हेक्टर क्षेत्रात धान पिकाची रोवणी पूर्ण झाली असून 7.5 हेक्टर, भाजीपाला 129 हेक्टर, चारा पिके 19 हेक्टर व मूंग 4 हेक्टर आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे। दरम्यान तालुक्यात उन्हाळी हंगामात लागवडीखालील शेतपिकांवर सद्यस्थितीत रोगराईंचा प्रादुर्भाव दिसून येत नसून पीक परिस्थिती समाधानकारक असल्याची माहिती देण्यात आली आहे। लाखांदूर तालुक्यातील 16 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अमान्य। तालुक्यात कर्जमुक्ती अंतर्गत शेतकऱ्यांना 21,99,00,000 रुपयांचा लाभ। शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजना 2019 नुसार तालुक्यातील 4,720 थकीतदार कर्जदार शेतकऱ्यांना सुमारे 21,99,00,000 रुपयाची कर्जमुक्ती करण्यात आली। मात्र या कर्जमुक्ती अंतर्गत तालुक्यातील 16 शेतकऱ्यांनी विविध आक्षेप घेत कर्जमुक्ती अमान्य केल्याची माहिती आहे। शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील 5,023 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले होते। त्यानुसार तालुक्यातील 4,863 शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होऊन 4,794 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे। या प्रमाणीकरणाअंतर्गत 4,720 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे, तर 74 शेतकऱ्यांचे अद्यापही प्रमाणीकरण होणे शिल्लक आहे। दरम्यान तालुक्यात कर्जमुक्तीचा लाभ झालेल्या 4,720 शेतकऱ्यांपैकी 4,704 शेतकऱ्यांनी सुमारे 21,99,00,000 रुपयाच्या कर्जमुक्तीला मान्यता दर्शविली आहे, तर केवळ 16 शेतकऱ्यांनी या कर्जमुक्तीला विविध कारणांनी अमान्यता दर्शविली आहे। दरम्यान कर्जमुक्ती योजनेच्या काही वर्षापूर्वी कृषी पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना थकीत कर्जाची परतफेड सुलभ व्हावी म्हणून रूपांतरित योजना राबवित थकीत कर्जाचे हप्ते पाडण्यात आल्याची माहिती आहे। सदर हप्ते दरवर्षी भरून नवे पीक कर्ज उचलण्याची संधी शासनाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती, मात्र शासनाच्या या संधीचा लाभ न घेता शेतकऱ्यांनी रूपांतरित कर्जफेड योजनेअंतर्गत थकीत कर्जाच्या हप्त्यांचा भरणा न केल्याने पुढील काळात कर्जमुक्ती योजनेअंतर्गत केवळ थकीत हप्ते ग्राह्य धरून कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला, तर उर्वरित मूळ कर्ज सदर हप्ते वगळता कायम ठेवण्यात आले।
तथापि कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील 16 शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ होऊन देखील मूळ कर्जाची रक्कम माफ न करण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सदर कर्जमुक्ती नाकारली असल्याची माहिती आहे। तालुक्यातील 160 शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित। शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील 5023 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरविण्यात आले। त्यानुसार 4863 शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येऊन प्रमाणीकरण अंतर्गत 21,99,00,000 रुपयाची कर्जमुक्ती देखील करण्यात आली। मात्र गत 2 महिन्यापासून तालुक्यातील 160 शेतकऱ्यांच्या याद्या शासनाने अद्यापही प्रसिद्ध न केल्याने संबंधित शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठरले आहेत। नवीन पीक कर्ज उचल करण्यास अडथळा। 2 महिन्यापासून तालुक्यातील 160 शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठरताना अद्यापही थकितदार असलेल्या या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरून देखील शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध होत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे। लाखांदूर पोलिसांची भूतदया। लाखांदूर तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असून या दिवसांत सर्वच ताणलेल्या जीवांना पाण्याची गरज भासत आहे। अशातच लाखांदूर पोलीस ठाण्याच्या आवारातील झाडांवर काही माकडांना पाहून येथील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी एका प्लास्टिक बादलीत माकडांना पिण्याचे पाणी उपलब्ध करताच माकडांनी पाणी पिऊन तृष्णा भागविली। कदाचित वाढत्या उन्हाळ्यात या प्राण्यांसह गावात येणाऱ्या पक्ष्यांना देखील पाणी उपलब्ध करण्याचे संकेतात्मक आवाहन करीत लाखांदूर पोलिसांनी मुक्या प्राण्यांप्रती दाखविलेल्या भूतदया समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे। 6 एप्रिल रोजी NMMS शिष्यवृत्ती परीक्षा। तालुक्यातील 373 विद्यार्थी देणार परीक्षा। 2 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार परीक्षा। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत उद्या 6 एप्रिल रोजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची NMMS परीक्षा घेण्यात येणार आहे। सदर परीक्षा तालुक्यातील वर्ग 8 मधील 373 विद्यार्थी देणार असून तालुक्यात 2 परीक्षा केंद्रांतर्गत सदर परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे। प्राप्त माहितीनुसार गत काही वर्षापासून वर्ग 8 मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात आर्थिक सहाय्य होण्याहेतू NMMS शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत प्राविण्यप्राप्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 1,000 रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते। सदर शिष्यवृत्ती 1 वर्षातील 10 महिने दिली जात असून सलग 3 वर्षाच्या कालावधीत पर्यंत देण्यात येत असल्याची माहिती आहे। दरम्यान 6 एप्रिल रोजी तालुक्यात सदर परीक्षेसाठी 2 परीक्षा केंद्र निर्माण करण्यात आले आहेत। या केंद्रात जिल्हा परिषद हायस्कूल लाखांदूर व महात्मा गांधी विद्यालय बारवा या केंद्रांचा समावेश आहे। या दोन्ही केंद्रांतर्गत 1,373 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती आहे। तथापि कोरोना पार्श्वभूमीवर या आजाराच्या प्रतिबंधासाठी परीक्षा केंद्रावर आवश्यक उपाययोजना व शासन निर्देशाचे काटेकोर पालनात परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांनी दिली आहे। राईस मिल धारकांकडून धानाची उचल बंद। तांदूळ उतारेअभावी धान बरडाई ठप्प। उन्हाळी हंगामातील धान खरेदी केंद्र संकटात। आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत उचल केलेल्या धानाची भरडाई करून आवश्यक तांदूळ उतारा येत नसल्याने राईस मिल धारकांनी धानाची उचल बंद केली असून धान भरडाई ठप्प असल्याचे बोलले जात आहे। तथापि धानाच्या भरडाईसाठी उचल न झाल्यास येत्या उन्हाळी हंगामात धान खरेदी केंद्र संकटात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे। प्राप्त माहितीनुसार यंदाच्या खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यात जवळपास 19 आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत धानाची खरेदी करण्यात आली। या केंद्रात 3 सहकारी संस्थांतर्गत 14 केंद्र तर नवीन 5 केंद्रांचा समावेश आहे। दरम्यान या सर्व खरेदी केंद्रांतर्गत तालुक्यात जवळपास 5 लाखांहून अधिक क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे। सदर खरेदी केलेल्या धानाची गत 2 महिन्यापूर्वीपासून भरडाईसाठी उचल न झाल्याने तालुक्यातील सर्वच धान गोदाम फुललं असून अर्धेधिक धान उघड्यावर असल्याची चर्चा आहे। तथापि गत महिन्यात शासनाने या केंद्रांतर्गत धानाची उचल करण्याचे आदेश निर्गमित केल्याने राईस मिल धारकांनी धानाची उचल केल्याची माहिती आहे। मात्र उचल केलेल्या धानाची भरडाई केली असता शासन परताव्या अंतर्गत आवश्यक तांदूळ उतारा येत नसल्याने राईस मिल धारकांनी धानाची उचल बंद केली असल्याची बोंब आहे। दरम्यान यंदाच्या हंगामात तालुक्यात पूरपरिस्थिती, किडरोग आदींचा धान पिकावर प्रचंड प्रादुर्भाव झाल्याने साहजिकच पीक उत्पादनातील उतारासह भरडाईत देखील उतारा घसरल्याचे बोलल्या जात आहेत।
मात्र या केंद्रांतर्गत धानाची उचल करून बरडाईअंती प्रति क्विंटल धानाचे 66 किलो तांदूळ शासनाला उपलब्ध करणे अशक्य होत असल्याने राईस मिल धारकांनी धानाची उचल बंद केली आहे। या संबंधाने अधिक माहिती घेतली असता राईस मिल धारकांना भरडाई व तांदूळ परतावा परवडत नसल्याने धान खरेदी मुदत होऊन देखील धानाची उचल न झाल्याने तालुक्यातील सर्वच गोदामे फुल्ल दिसत आहेत। तथापि येत्या 1.5 महिन्यात उन्हाळी धान कापणी व मळणी होऊन विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाण्याची शक्यता आहे। मात्र खरीपात खरेदी केलेल्या धानाची भरडाई अथवा उचल न झाल्याने धान गोदामे फुल्ल असताना उन्हाळी धानाची खरेदी संकटात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे। या प्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन धानाची उचल व भरडाई होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांत केली जात आहे। वीट व्यवसाय संकटात आधारभूत केंद्रांतर्गत खरेदी केलेल्या धानाची उचल व भरडाई केली जात नसल्याने तालुक्यातील सर्वच राईस मिलमध्ये कोंड्याचा तुटवडा दिसत आहेत। अशातच कोंड्याविना वीटभट्टीत उपयोगी इंधन उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील वीटभट्टी व्यवसाय संकटात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। धानाच्या नासाडीची भीती आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत खरेदी केलेल्या धानापैकी अर्ध्याधिक धानाची उघड्यावर साठवणूक करण्यात आली आहे। या परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीसह अन्य कृत्रिम आपत्तीत खरेदी केलेल्या उघड्यावरील धानाची नासाडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यात 6 लक्ष क्विंटल धानाची गोदामात साठवण यंदाच्या खरीपात आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत खरेदी केलेल्या धानाची साठवणुकीसाठी जिल्ह्यात केवळ 6 लक्ष क्विंटल धान साठवणूक गोदामे उपलब्ध आहेत। मात्र यंदाच्या खरीपात सबंध जिल्ह्यात जवळपास 35 ते 36 लक्ष क्विंटल धानाची खरेदी झाली असल्याच्या माहितीने प्रचंड मोठ्या प्रमाणातील धान उघड्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। पत्र इथं संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला विसरू नका।